ठाकरे गटाच्या मोर्चाला आणि सभेला ठाणे पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. विविध अटी शर्तींसह पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली आहे. रोशनी शिंदेंवरच्या हल्ल्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. त्यांची तक्रार दाखल करून न घेतल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटानं ठाण्यामध्ये आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयावरती हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. गणेश, परवानगी देण्यात आली आहे पण अटी शर्ती घातल्याचं कळतंय, काय आहेत अटी शर्ती? प्रज्ञा, अटी शर्ती म्हणजेच कोणत्याही प्रकारची अडचण स्थानिक नागरिकांना होणार नाही, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. ज्या मार्गावर हा मोर्चा जाणार आहे, ज्याला परवानगी दिली गेली आहे, त्या मार्गापर्यंत हा मोर्चा सीमित रहावा. याशिवाय कोणतंही प्रक्षोभक भाषण नाही करण्यात यावं आणि साऊंड डिसेबल आणि इतर अटी शर्ती आहेत ज्यामध्ये ट्रॅफिक व्हायोलेशन, नॉईज पोल्युशनचे व्हायोलेशन आणि इतर व्हायोलेशन न करण्यात यावे अशा अटी शर्तींवरती हा मोर्चा काढण्याचा परवानगी दिल्याचं कळतंय. मी अद्याप शिवाजी मैदानात या परिसरात आहे. इथूनच या मोर्चाची सुरुवात होईल. आपण पाहतोय झेंडे, भगवे झेंडे इथे मागवले गेले आहेत आणि इथून तिन्ही पक्षाचे नेते म्हणजेच आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी पक्षाकडनं नेतृत्व करणार आहेत या मोर्चामध्ये, विक्रांत चव्हाण जे स्थानिक नेते आहेत, नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत काँग्रेसचे, या मैदानातनं या मोर्चाची सुरुवात होईल. मी तलावपालीचा हे परिसर दाखवतोय आणि तलावपालीच्या परिसरात इथून उजवीकडे हा मोर्चा वळणार आहे. उजवीकडे जर आपण गेलो तर उजवीकडच्या बाजूनं डावीकडे वळून थेट कोट नाका परिसरापर्यंत हा मोर्चा जाईल. बाहेरचा रस्ता ट्रॅफिकसाठी क्लिअर ठेवायचा आहे, यासाठी मार्ग उजवीकडे जाऊन मागच्या आतल्या रस्त्यानं ठाणे कोट नाका या परिसरापर्यंत पोहोचेल आणि तिथून आंबेडकर पुतळाच्या इथून उजवीकडे वळून रेस्ट हाऊस आणि नंतर शक्तीस्थळ जिथं आनंद दिघे यांची समाधी आहे त्या शक्तीस्थळावरती या मोर्चाची सांगता होईल. मोर्चा शक्तीस्थळापर्यंत पोहोचतोय कारण त्याच्या बाजूलाच कमिशनरांचं कार्यालय आहे किंवा ठाणे पोलीस मुख्यालय आहे. काल ज्या प्रकारे उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांना भेटायला गेले होते आणि ते भेटले नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केली गेली होती, यावरती एरवी माझानं ठाणे पोलीस आयुक्तांशी बातचीत केली. त्यांचं असं म्हणणं होतं की काल महावीर जयंती असल्यामुळे मी ऑफिसमध्ये नव्हतो कारण काल शासकीय सुट्टी होती आणि शकलो नाही, माझी वेळ घेण्यात आली नव्हती असंही त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून मी भेटू शकलो नाही. पण भेट झाली नाही, कारवाई होत नाहीये, गुन्हा दाखल होत नाहीये, यासाठीच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष मिळून तिन्ही पक्ष इथे आज मोर्चा काढतायत आणि याची तयारी थोड्याच वेळात सुरू. बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो, काय भाषणं केली जातात हे पाहणं महत्वाचं असेल. गणेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.